तांदुळाचे पापड सुकवून तयार झालेले आहेत. किती पातळ आणि नाजूक दिसतात, अफलातून दिसतात, मस्त फुलतात. तुम्हाला वेळ नसेल तर हे पापड परफेक्ट आहेत तुम्हाला, म्हणजे अगदी झटपट असं म्हणू शकतो हे पापड होतात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण तांदूळाच्या वाफेवरच्या पापड किंवा फेण्या करतो आहे. यापूर्वी मी तुम्हाला अगदी डिटेल रेसिपी दाखवली आहे. 3 दिवस तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून मग ते वाटून त्यापासून फेण्या कशा करायचा ते. सो आज ही इन्स्टंट पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे. तर सगळ्यात आधी 1/2 कप तांदूळ घ्यायचा, कुठलाही तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता. मी सुरती कोलून घेतला, पाणी घालायचं आणि स्वच्छ 1-3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं. तांदूळ इथे स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे तांदूळ मी 1-6 तास भिजवून घेतलेले आहेत आणि छान भिजले गेलेत तांदूळ. आता काय करायचं, आता हे भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. आधीच जर खूप पाणी घातलं तर काय होतं ना, हा तांदूळ नीट असा एकसारखा आणि बारीक दळला नाही जात, त्यामुळे पाणी जास्त घालायचं. आता हे वाटून घेऊ. चला तर मग तांदूळ इथे व्यवस्थित असे दळून झाले. तुम्ही बघू शकाल एकदम स्मूथ पेस्ट करायची, तांदूळाचे कण राहिले नाही पाहिजे. ते थोडंसं घट्ट आहे, दाटसर आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालते ना. म्हणजे हे मिक्सरचं भांडं पण क्लीन होऊन निघतं, त्यालाही काही कण नाही राहत. परफेक्ट. साधारण 1/2 कप तांदूळ असेल तर 1/2 कपच किंवा त्यावर 1/2 चमचा जास्त पाणी लागतं. आता यामध्ये अगदी 1/2 चमचा पापड खार घालते. मीठ घालायचं चवीपुरतं, जिरं घातलं आणि आता तीळ मिक्स करूयात आणि 1-10 मिनिट आपण हे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात. हे पापड आपण वाफवूनच घेणार आहोत. तर इथे छान माझ्याकडे एकसारख्या अशा प्लेट्स आहेत. प्लेट्सऐवजी डब्याची झाकणं पण इथे तुम्ही छोटे छोटे वापरू शकता, जे लोणच्या बरोबर येतात किंवा जॅम बरोबर जे येतात त्या जारचे जे झाकण असतात ते वापरू शकता. आता हे प्लेट्स आपण एकदा ग्रीस करून घेऊयात तेलाने आणि एकदा ग्रीस केलेलं इनफ होतं. पुढच्या यूजला परत ग्रीस नाही केलं तरी चालते. परफेक्ट असं ग्रीसिंग करून झालं की हे जे पीठ आपण मुरवत ठेवलं होतं हे पीठ घेऊयात. तर हेही व्यवस्थित सेट झालेलं आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी आपण बघतो. एकदा पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. आता 1 प्लेट घ्यायची, यामध्ये हे चमचाभर पीठ घालायचं. स्प्रेड करायचं. आता स्टीमर आहे. स्टीमरमध्ये खालच्या भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे, वरच्या भांड्यामध्ये आपण प्लेट्स ठेवून घेऊया. एक खूप वेळ नाही लागत, 30 ते 40 सेकंदामध्ये हे वाफवून निघतं. आणि 1 साधारण 40 सेकंद झाले की तुम्ही इथे बघू शकाल ये निघायला लागल्यात पापड्या ऑलरेडी. तर हे काढते मी.
आता पुढचं पण बॅच आपण लावूयात. सो इथे प्लेट आहे, त्यावर हे बॅटर घालायचं, स्प्रेड करून घ्यायचं. चला तर मग आता हे पुढचे बॅच पण झालेले आहे, आता हे काढून घेऊयात. आता आपण हे काढूयात, फक्त स्पूनने किंवा सुरीने असं सरकवून घ्यायचं आणि एका पॉलिथिनवर किंवा सुती कापडावर काढून घ्यायचं. हे आत्ता जरी दिसताना जाड दिसत आहेत, पण जसजसं हे सुकेल वाळेल तसतशा त्या पातळ दिसायला सुरुवात होतात. मस्त. आता याच पद्धतीने सगळ्या सालपापड्या आपण बनवून घेऊयात. हे एक मी लावली होती इथे, हे काढते. चला तर मग इथे पापड बनवून तयार आहेत. साधारण 45 पापड होतात अर्धा कप तांदळामध्ये आणि मस्त दिसत आहेत. आता हे असे उपडे व्हायला लागले की लगेच पलटी करायचे, नाहीतर मग त्याचा शेप तो तसाच राहतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हे उकलले जात आहेत एका बाजूने, किती साईड बदलायचे आणि टर्न करून घ्यायचे. आता हे उन्हामध्ये एखाद दिवस मी सुकवून घेणार आहे. चला तर मग इथे तांदूळाचे पापड जे आहेत आपण झटपट बनवले, हे सुकवून तयार झालेले आहेत. आणि जरी आपण घातलं तेव्हा जाडजूड होते, आता तुम्ही बघू शकाल किती पातळ आणि नाजूक दिसत आहेत. आहा, जबरदस्त. आता अर्थातच तेल गरम झालेलं आहे, तळून दाखवतो. मस्त फुलत आहे, तुम्ही बघू शकाल. आणि टिश्यू पेपरवर काढून घेऊ. अफलातून दिसत आहे, अगदी पिटुकला आहे, 2 इंचापेक्षाही कमी आहे, पण तो फुलल्यावर जवळपास 6 इंचाचा होतो, बघू शकता तुम्ही. वा, एवढे सुंदर फुलत आहेत, म्हणजे अगदी झटपट असं म्हणू शकतो हे पापड होतात. तर तुम्हाला वेळ नसेल, तांदूळाचा चीक काढा, तो भिजवा 3 दिवस, ड्राय करा, मग त्याचं पीठ करा, तर हे पापड परफेक्ट आहेत तुम्हाला, तुमच्यासाठी. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच फटाफट उन्हाळी रेसिपीबरोबर, पदार्थाबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.